सिटिंग आहेत आमचे, त्यामुळे त्यांच्या प्रचाराची हे आहे, पण याला संमती उरलेल्या दोन पक्षांची आम्ही घेऊ. पण चमकी उमेदवारी जरी तुम्ही असली तरी फक्त त्यांचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते दोन्ही गटांकडे आहे आणि आणखी काही आमदारांचं आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. ईडीच्या धमक्याच्या आहेत ते, असा कुप्रस्फोट संजय राऊतांनी केलाय की भाजपमध्ये येण्यासाठी धमक्या सुरू आहेत ईडीकडून, मला माहिती. सांगितलं की आम्ही त्यांनी स्वतः सर्वे केलेले लोकसभेचा, त्यात 48 ते 48 जागा महायुतीला मिळतात असं उदय सामंतांनी आज सकाळी. काही कुछ भी मुमकिन है. राष्ट्रवादी काँग्रेस कुठलेही जे कार्यालय आहे त्याच्यावर दावा करणार असं तटकरेंकडून सांगण्यात आलेलं आहे, काय वाटतं? चांगली गोष्ट आहे, त्यांनी अशी भूमिका घेणं हे अपेक्षितच आहे आणि चांगली भूमिका घेतली. जागा वाटप काही जागांवर जागांच्या साठी भांडणं करणं ही योग्य नाही. जागा वाटप लोकसभेच्या जागा वाटपावरून काही काही ठिकाणावर थोडस काही अडकलं होतं, तर काय आता काय परिस्थिती? जागा वाटप आपलं फायनल झालंय का? अजून नाही झालेलं, पण होईल. वंचित कडून काय मसुदा जो आहे तो देण्यात आलेला आहे का? देण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी जवळपास आम्हाला मान्य असणारेच मुद्दे आहेत, आमची मतं आणि त्यांची मतं याच्यात काही फारसा फरक नाहीये, त्यामुळे आमची त्यांच्याबरोबर बैठक होईल लवकर.